पाकिस्तानने भारताचा बळकावलेला भाग पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथील घडामोडींनी गेल्या काही वर्षांपासून वेग पकडलेला आहे. POK भारत कधीही परत एकदा ताब्यात घेऊ शकतो अशी चर्चा सातत्याने होते आणि याच्या जोडीला बलुचिस्तानमधील नागरिक परत एकदा त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आक्रमक झालेले दिसून येत आहेत. मागील वर्षीसुद्धा बलुचिस्तानमधील नागरिक पाकिस्तान सरकारच्या विरोधात आंदोलन करत रस्त्यावरती उतरलेले होते. आता बघा, सध्या पाकिस्तानमध्ये काळजीवाहू सरकार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तिथे निवडणुका होणार आहेत. निवडणुका जर असल्या तर विकास कामं वेग पकडतात असा अनुभव असताना बलुची नागरिक विकास आणि पाकिस्तानी मिलिटरीच्या अत्याचाराच्या विरोधात तिथे रस्त्यावरती उतरलेत आणि याच्यामुळे झालंय काय तर या आंदोलनकर्त्यांच्या विरोधात पाकिस्तानने असा आरोप केलेला आहे की या आंदोलनकर्त्यांना भारताकडून फंडिंग केलं जाते. आता संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात, भारताकडून फंडिंग केलं जातंय का हे जाणून घेऊयात आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचे खरोखर तुकडे होऊ शकतात का हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. लोकशाही नांदवायची म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली, म्हणजे पाकिस्तानने फाळणी करून घेतली, पण त्यांच्या इथं कायमच लष्कराचं वर्चस्व राहिलेलं आहे ज्याच्यामुळे पाकिस्तानमधील आणि त्यातल्या त्यात बलुचिस्तानमधली जनता जी आहे ही सातत्याने परेशान असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. पण यावेळेस मात्र या एकूण अत्याचाराच्या विरोधात बलुची जनता डायरेक्ट इस्लामाबादमध्ये जाऊन आंदोलन करताना दिसते. नेमकं घडलंय काय तर बलुची नागरिकांमध्ये पाकिस्तान सरकार विरोधात रोष हा सुरुवातीपासूनच आहे आणि सातत्याने तिथे आंदोलन सुरूच असतं. या आंदोलन करणाऱ्यांमधील जवळपास 2200 लोक हे आजवरती गायब झालेले आहेत. त्यांना नेमकं कुठे ठेवलंय, ते जिवंत आहेत किंवा नाहीत याची कोणतीही कल्पना त्यांच्या घरच्यांना नाही आणि म्हणूनच त्या लोकांचे जे नातेवाईक आहेत त्यांचे घरची जी मंडळी आहेत त्या गायब झालेल्या व्यक्तींचे फोटो घेऊन इस्लामाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेत. बलुचिस्तानमधील नागरिकांचा आरोप आहे की त्यांना पाकिस्तानमध्ये कुण्या परक्या देशात राहत असल्याची वागणूक दिली जाते. इवन मीडियाकडून सुद्धा त्यांना ते पाकिस्तानचे नागरिक आहेत अशी वागणूक दिली जात नाही आणि दहशतवादी असल्यासारखे प्रश्न सातत्याने विचारले जातात. राजकीय नेतेसुद्धा बलुचिस्तानचे नागरिक त्यांचे इथले प्रश्न याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि बलुचिस्तानमधल्या नागरिकांवरती तिथल्या सैन्याकडून वारंवार अत्याचार केला जातो आणि या अत्याचाराला महिला बहुसंख्य बळी पडताना दिसतात आणि तशा बातम्या सुद्धा आलेल्या आहेत. बेसिक गरजेच्या वस्तू सुद्धा बलुचिस्तानमध्ये उपलब्ध होत नाहीत आणि म्हणूनच मागील वर्षी तिथली जनता रस्त्यावरती उतरली होती. आता या गायब झालेल्या घरातल्या जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे लोक जमलेत आणि त्यांच्यावरती सुद्धा तिथल्या सरकारनं लाठीचार्ज करण्याचा आदेश दिलेला होता आणि नंतर या लाठीचार्जचं समर्थन सुद्धा केलं होतं. पाकिस्तानचे पंतप्रधान यांना स्पष्टपणे दुश्मन देशाचे एजंट असं संबोधतायत आणि ते लाईव्ह तसं बोलताना दिसतायत. याच्यामुळे झालंय काय तर बलुचिस्तानमधल्या नागरिकांची स्वतंत्र बलुचिस्तानची जी मागणी होती ही मागणी परत एकदा जोर पकडताना दिसतीये. पाकमध्ये जर का आपण बघितलं म्हणजे पाकिस्तानमध्ये तर तिथे पंजाबी बहुल पंजाब प्रांत आहे, सिंधी बहुल सिंध प्रांत आहे, यासोबत बलुची लोकांचं सुद्धा तिथं वर्चस्व आहे आणि पश्तून लोकांचं सुद्धा वर्चस्व आहे, तसा तिथं प्रांतसुद्धा आहे. आणि एकूण बलुचिस्तान जर का बघितलं त्याचे चार भाग होते अगोदर. कलात एक होता, खारन, मकरान आणि लासबेला असे ते प्रांत होते आणि त्यातल्या त्यात कलात जे आहे तिथला प्रमुख जो होता तो या सगळ्यांचा प्रमुख होता. बलुचिस्तानला खरं तर ज्यावेळेस फाळणी होणार होती त्यावेळेस स्वतंत्र राहायचं होतं, पण कलातच्या राजावरती दबाव आणला गेला आणि बलुचिस्तानचं पाकिस्तानमध्ये विलिनीकरण घडवून आणलं गेलं आणि तेव्हापासून तिथल्या नागरिकांमध्ये पाकिस्तान विरोधात असंतोष आहे. या असंतोषाचा भाग म्हणूनच मीर नोरोज खान याच्या नेतृत्वामध्ये तिथे मोठं आंदोलन झालं होतं, पण नंतरच्या काळामध्ये या आंदोलनकर्त्यांनी आत्मसमर्पण केलं, या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या नेत्याचा मृत्यू झाला असा एकूण तिथला इतिहास आहे. 1970-80 दशकामध्ये बलुचिस्तानमध्ये नॅशनल अवामी पार्टीचं सरकार जे आहे ते जनरल झिया यांनी बरखास्त केलं आणि जे तरुण रस्त्यावरती उतरले होते जवळपास 11,500 तरुण या निर्णयाविरोधात रस्त्यावरती उतरले होते, तर या तरुणांना पांगवण्यासाठी तिथल्या सरकारनं जवळपास 80,000 सैन्य उतरवलेलं होतं. कायमच अन्याय झाल्यामुळं आणि सरकारनं शोषण केल्यामुळं तिथल्या तरुणांनी हातामध्ये बंदुका घेतल्याचं म्हणलं जातं आणि आता तर अशी परिस्थिती आहे की चर्चेचे सर्व मार्ग अपयशी होताना दिसतात, कारण की 1947 पासून ते आता अगदी 2024 पर्यंत कोणत्याही पद्धतीची चर्चा ही पूर्णत्वास गेल्याचं दिसत नाही आहे. आणि मुळामध्ये हा जो भाग आहे बलुचिस्तानचा हा पाकिस्तानमधील सर्वात अविकसित आणि मागासलेला भाग आहे आणि याच्या जोडीला या ठिकाणी खनिज संपत्ती विपुल प्रमाणात
प्रमाणात आहे आणि इथली खनिज संपत्ती पाकिस्तान चीनच्या मदतीने ओरबडताना दिसतोय. बलुचिस्तानमधल्या दारिद्र्य रेषेखालील जनतेचं प्रमाण हे 58% आसपास आहे. साक्षरतासुद्धा 30% आसपास आहे. पुरुषांचं साक्षरतेमधलं प्रमाण जे आहे हे 18.3% आणि ग्रामीण भागामध्ये तर महिलांचं साक्षरतेचं प्रमाण हे 10%हून कमी आहे. जर का शिक्षणच मिळत नसेल तर विकास कसा होणार असा रास्त सवाल तिथली जनता कायमच सरकारला विचारत आलेली आहे. सरकारच्या धोरणांमुळं बलुचिस्तानमधील नागरिकांवरती सातत्याने उपासमारीची वेळसुद्धा आल्याचं बोललं जातं. आता पाकिस्तानमधील शासक बलुचिस्तानमधील जनतेला आदिवासी म्हणतायत आणि आंदोलनाला भारत मदत करतोय असा थेटपणे आरोप करतायत. ग्राउंड रियालिटी जर का आपण बघितली तिथली तर असं लक्षात येतं की तिथं शाळा अगदी मोजक्या आहेत. ज्या शाळा आहेत तिथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे. जर का पिण्याच्या पाण्याची थोडीफार व्यवस्था असेल तर शिक्षक चांगले नाही आहेत आणि साक्षरता वाढवण्यावरती तिथलं सरकार बिलकुल लक्ष देत नाही आहे असा आरोप तिथली जनता वारंवार करते. आता हे नागरिक हे सुद्धा आरोप करतायत की पाकिस्तानमधील सरकारकडे सैन्यासाठी पैसा आहे, भारतविरोधी कारवाया करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा आहे, पण आमच्यासाठी पैसा नाही. मग आंदोलन केलं की लोक जे आहेत ते सरकारकडून गायब केले जातात, त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार केला जातो आणि मग ह्या मेहरंग बलोच जे आहेत सध्या इस्लामाबादमध्ये गायब झालेल्या लोकांसाठी सर्व महिलांना गोळा करून तिथं जमलेल्या आहेत, त्यांनी तिथं ठिय्या मांडलेला आहे आणि यालासुद्धा रॉचं फंडिंग असल्याचं पाकिस्तानचे सध्याचे जे काळजीवाहू पंतप्रधान आहेत त्यांनी म्हणलेलं आहे. त्यांचं म्हणणं काय तर दोज प्रोटेस्टिंग इन इस्लामाबाद where the relatives of those fighting against state with the help of raw funding and aided by India. It is an armed rebellion with foreign help. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भारताचा हात असल्याचं ते स्पष्टपणे म्हणतायत. पण आंदोलकांनी त्याचा इन्कार केलेला आहे. भारताने सुद्धा स्पष्टपणे वेळोवेळी सांगितलेलं आहे की हा काही त्यांच्या परराष्ट्र नीतीचा भाग नाही आहे आणि बलुचिस्तानमधील नरसंहार थांबवला पाहिजे आणि आमच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन करतोय असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. मागील वर्षी जुलैमध्ये बलुचिस्तानच्या ज्या एक्झाईलमधील पंतप्रधान आहेत नीला कादरी यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देण्याची मागणी केली होती आणि युनायटेड नेशन्समध्ये भारताने स्वतंत्र बलुचिस्तानला पाठिंबा द्यावा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं. सध्या बलुचिस्तानमध्ये ही भावना आहे की बलुचिस्तान हा सुरुवातीपासूनच स्वतंत्र होता आणि पाकिस्तानने या बलुचिस्तानला अनधिकृतरित्या अक्वायर केलेलं आहे अशी भावना त्यांची एकूण आहे. आता हा विषय स्वातंत्र्याकडे जातो की काय होतं हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच. पण पाकिस्तानमधली सध्याची एकूण आर्थिक परिस्थिती जर का आपण पाहिली तर त्यांना बलुचिस्तानमधील आंदोलन किंवा बलुचिस्तानमधील जी काही एकूण स्वातंत्र्याची मागणी आहे ही कुठपर्यंत दाबता येईल याच्याविषयी शंकाच आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.